नाव सांगा बाबा. अशोक नथुर नेरकर. बरं, काय होतं तर माझ्याकडे ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस? मला म्हणजे कोरोनाचं लक्षणं वाटत होत. बरं, ती दूर झाली. डायबिटीस होती, शुगर होती, म्हणजे बीपी होती. बीपीची गोळी चालू आहे. डायबिटीसची दोन गोळ्या होत्या, एकच गोळी लागते आता सध्या तुमच्या गोळ्या घेतल्यानंतर. बरं, बाकी नेमकं काय होत होतं तुम्हाला लक्षण? म्हणजे लक्षण म्हणजे कोविडच सातच चालू होती. असं खोकला येत होता, ताप होता जास्त, सर्दी पडस. खोकला कमी प्रमाणात होता पण ताप आणि सर्दी पडस. बरं, आणि आता ताप तर गेलाच, सर्दी पडस बी गेला. एवढ्या दिवसाने ट्रीटमेंट चालू होती. बरं, आणि ते कोविडचे लक्षण होते ते कोविडचे लक्षण काही मला काही कळालं नाही. अच्छा अच्छा. काय तुम्हाला काय तुमचा काय अनुभव? सुरुवातीला त्यांना सर्दी ताप खोकला आला. त्यानंतर लगेच मग मी संजय पटोळे सरांकडे आलो. त्यांनी मला मेडिसिन दिल्या. त्यांनी सांगितलं की बाबा फक्त सॅच्युरेशन चेक करत राहा. मग मी घरी आलो, सॅच्युरेशन चेक केलं तर 90 होत. त्यानंतर मग संध्याकाळी परत चेक केलं तर एकदम 88 झालं. मग मी सरांना लगेच फोन केला की सर सॅच्युरेशन 88 आलेलं आहे, पण सर्दी आणि खोकला थोडा कमी होऊन गेला होता संध्याकाळपर्यंतच. त्यानंतर मग सरांना फोन केला, सरांनी सांगितलं मेडिसिन बदलून दिल्या की बा तुम्ही ह्या टायमिंग मध्ये मेडिसिन द्या बा. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी चेक केलं तर सॅच्युरेशन 90-91 झालेलं होतं. त्यानंतर मग 3 दिवस 90-91 राहिलं. नंतर सॅच्युरेशन वाढत नव्हतं. परत सरांना येऊन मी भेटलो की सर सॅच्युरेशन तेवढंच आहे. सर म्हटले की बाबा आपण एक काम करू, सिटी स्कॅन काढून घेऊ. सिटी स्कॅन काढला तर त्याच्यात नॉर्मल इन्फेक्शन दिसलं. त्याचा रिपोर्ट आहे माझ्याकडे. किती इन्फेक्शन दाखवलं त्याच्यात? 9. अच्छा, स्कोर जो आहे तो 9 होता. 9. अच्छा अच्छा. नंतर काय झालं? त्यानंतर मग परत सरांनी 3 दिवसाचा डोस दिला. त्याच्यामध्ये तापही पूर्णपणे चालला गेला आणि सॅच्युरेशन 95-96 झालं 3 दिवसात. ताप नंतर मग आलाच नाही. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना शुगरच्या 2 गोळ्या चालू होत्या सकाळ आणि संध्याकाळ. त्यानंतर सरांनी सांगितलं की तुम्ही शुगर पण चेक करावा. मग आम्ही 2 दिवस कंटिन्युअस शुगर चेक केली तर शुगर नॉर्मल झाली. मग नंतर सर म्हटले की बाबा एकच गोळी आपण चालू ठेवू, नंतर ती पण हळूहळू कमी करून टाकू. बर, मग आता शुगर कशी? नॉर्मलच आहे. जी समजा 160-155 अशी येत आहे. एक टाइम गोळी घेऊन? एक टाइम गोळी आणि काहीच त्रास नाही त्याच्यामध्ये. नाहीतर हेच पहिले जर एक दिवस पण शुगरची गोळी जर कमी झाली घेतली नाही तर त्यांना घाम यायचा, थोडस अशक्त पण वाटायचं. पण आता एकच गोळी चालू आहे, काहीच त्रास नाही. आता किती दिवस झाली ती एक गोळी चालू? तर 15-20 दिवस झाले. एकच गोळी? हो, एकच गोळी झाली. अच्छा, तरी शुगर नॉर्मलच आहे. म्हणजे इतर पेशंटची शुगर जेवणानंतरची इतर पेशंटच्या शुगर वाढतात कोरोनाच्या? 149 जेवण झाल्यावर कमी आहे. जेवणाच्या आधी 149. बर, नॉर्मल 52-53. बस आता कसं वाटतं तुम्हाला? मला एकदम फ्रेश वाटतं. फ्रेश वाटतं? हो, काही त्रास नाही. काहीच त्रास नाही. याच्यामध्ये आम्ही दुसऱ्या कुठल्याच गोळ्या घेतल्या नाही अॅलोपॅथिकचे कुठल्याच. आम्हाला म्हणजे माझे मित्र पण आहे अॅलोपॅथिक डॉक्टर, ते म्हटले की नाही आपण यांना सिटी स्कॅन रिपोर्ट दाखवला की लगेच आपण एम्स मध्ये ऍडमिट होऊ म्हणे. माझे मित्र आहेत, मी सगळं बोलून ठेवतो. पण आम्ही संजय पटोळे सरांना विचारलं की सर असं असं आहे, थोडं घाबरलो होतो. सरांनी म्हणजे एकदम रिलॅक्स राहा म्हणे, काहीच टेन्शन घेऊ नका, आरामात आपण घरी रिकव्हर करू म्हणे. बाकी आम्हालाही घरच्यांना कुठलाही त्रास झाला नाही. आम्ही सरांकडून टॅबलेट नेल्या होत्या, त्या 3 दिवस टॅबलेट घेतल्या. त्याच्यामुळे घर आम्हालाही कोणालाही काहीच त्रास झाला नाही. चालेल. तुम्हाला वाटलं होतं या सिटी स्कॅन मध्ये एवढा निमोने असताना घरी नीट हो म्हणून? नाही नाही, अजिबात नाही. खरंच म्हणजे खूप मोठा अनुभव या. आणि सरांचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदनही करतो की ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू.